मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये रमा आता चाळीत परत येते तेव्हा राघू लगेचच रमाला मिठी मारत खूप रडू लागते. तर क्रिश आता रमाकडे येतो आणि सांगतो की आई, आता पुढील सर्व कार्यासाठी आपण घाई करायला हवी, कारण अबोलीच्या सगळ्या शरीरावर खूप जखमा आहेत. तसंही तिला भेटायला अजून कोण येणार आहे? तर रमा आता लगेचच अबोलीजवळ येते. नीता मात्र मोठमोठ्याने आरडाओरडा करत आई अबोली बघ ना, उठत नाहीये असं सांगू लागते. रमा आता प्रेमानेच अबोलीच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि प्रेमानेच म्हणते की बाळा, गेलीस तू, तुझं जगणं तर मरणापेक्षाही भयंकर होतं. कदाचित देवालाच तुझी दया आली असेल, म्हणूनच त्याने तुला बोलावून घेतलं असेल. जर का तुझ्यावर हा आघात झाला नसताना तर तू अजून खूप झगडली असतीस. परंतु एक खंत मात्र आयुष्यभर वाटत राहील, मी तुझ्या अंकुशला नाही मिळवून देऊ शकले, मला माफ कर. असं म्हणतच आता एकटक अबोलीकडे पाहू लागते. तेव्हा आता माधव काका वहिनी अबोलीला अग्नी कोण देणार असं रमाला विचारतात. तर रमा सांगते की अबोलीला अग्नी मी देणार, कारण अंकुश तर नाही आणि म्हणूनच अबोलीची आई म्हणून मी तिला अग्नी देणार, कारण जिवंतपणी तर मी तिच्यासाठी काही करू शकले नाही. निदान आता अग्नी देऊन माझं कर्तव्य तरी पार पाडू देत, रमा आता हताशपणे बोलत असते. तर दुसरीकडे सचित सुद्धा रडतच म्हणतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी तिला भेटायला जायला हवं होतं, परंतु आता जे झालं ते झालं, निदान तिचं अंतिम दर्शन तरी घेऊन येतो, तेवढीच तिच्या आत्म्याला शांती मिळाली तर मिळाली आणि तिच्या घरच्यांचं सांत्वन देखील करता येईल. त्यांचं दुःख खूप मोठं आहे पल्लवी, असं सांगतच आता जायला निघतो तेव्हा पल्लवी सचितला थांबवते आणि प्लीज जाऊ नकोस, खूप भीती वाटतीये, त्यांनी जर का तुला अडकवलं तर, असं रडतच सांगू लागते. तेव्हा सचित बोलतो, अडकवलं तर अडकवू देत, त्यासाठी मी समर्थ आहे, परंतु मी जाऊन एकदा तिला शेवटचं बघणार आणि जर का तिच्या घरच्यांनी परवानगी दिली ना तर मी तिला अग्नीसुद्धा देणार, कारण अंकुशच्या आईची सुद्धा हीच इच्छा आहे ना. तिच्या मरणानंतर तिची एवढी तरी इच्छा मला पूर्ण करू देत, माझ्याकडचं थोडं तरी पाप कमी होईल, असं पल्लवीला सांगतो. तेव्हा पल्लवी आता रडतच सचित नकोणारे जाऊस, हे बघ, तू सचित आहेस, अंकुश नाही, तू तिथे जाऊन त्यांचं म्हणणं खरं करतोय, त्यामुळे प्लीज नको जाऊस, अशी खूप रिक्वेस्ट करू लागते. तेव्हा सचित पल्लवीला सांगतो, अबोलीच्या मते तर मी अंकुशच होतो ना, आणि जसं मला आठवत नाही की मी अंकुश आहे की नाही, तसंच मला हेही आठवत नाही की मी सचित आहे की नाही, म्हणून त्यामुळेच तू खरं बोलते की खोटं ते मला अजूनही माहिती नाही, असं पल्लवीला सांगतो. तेव्हा पल्लवी घाबरतच, हे बघ सचित, मी खोटं नाही बोलत, तू सचित आहेस, असं बोलू लागते. तेव्हा सचित म्हणतो, हे तू सांगती ना पल्लवी, परंतु मला तर अजूनही काहीच आठवत नाही. तसं तू मला माझ्या भूतकाळाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, अगदी तसंच अबोलीनी देखील माझ्या म्हणजेच अंकुशच्या भूतकाळाबद्दल मला अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या खरं तर विश्वास ठेवण्यायोग्य होत्या, परंतु तरीही मी त्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझे सांगितलं ना त्यावर विश्वास ठेवून जगतोय पल्लवी, त्यामुळे आता तू देखील माझ्यावर विश्वास ठेव आणि जाऊ देत मला, असं सचित आता पल्लवीला सांगतो. परंतु पल्लवी त्याला अडवत असते. सचित रागानेच, पल्लवी माझा हात सोड, आज माझ्या मध्ये येऊ नकोस, असं बोलतो. तर पल्लवी लगेचच आता सचितचा हात सोडते. सचित घाईनेच आता तिथून निघून जातो. पल्लवी आणि विजया मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. मनाशी म्हणते की अंकुश असं का बोलतोय, त्याला खरं काय ते आठवतंय का, आणि जर का असं झालं ना तर माझं काहीही खरं नाही, असा विचार करत आता ती खूप घाबरून गेलेली असते. इकडे चाळीत सर्वजण खूप रडत असतात. तर रमा आता अबोलीचा अंत्यविधी करण्यासाठी पुढे सरसावते आणि तेव्हाच सचित येऊन तिला थांबवतो व हे सगळं तुम्ही करू नका म्हणून सांगतो. तेव्हा रमा, मी नाही करणार तर मग कोण करणार, असं विचारते. तेव्हा सचित सांगतो की अबोली मला अंकुश समजायची, त्या मागचं काहीही आठवत नाही, परंतु आज मला अबोलीच्या विश्वासापुढे झुकावंसं वाटतंय. अबोलीला माझ्याशी बोलायचं होतं, परंतु आज ती आपल्यात नाही, म्हणूनच मी आज तिला अग्नी देण्याचं ठरवलं आहे, असं रमाला सांगतो. तेव्हा आता क्रिश आणि पिंक्य लगेचच एकमेकांकडे पाहत जरासे खुश होत असतात. तर इकडे आता अबोलीजवळ येतो आणि हात जोडत तिची माफी मागत म्हणतो की अबोली मला माफ कर,
तू मला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ते मला खरंच काही कळत नव्हतं, कारण मी सचित आहे अबोली. मला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना ते मला खरंच काहीही आठवत नव्हतं. परंतु जर का तुझा जीव माझ्या माणसामुळे गेला असेल ना, तर मी त्याला सोडणार नाही, त्याला नरक यातना दिल्याशिवाय राहणार नाही. जितक्या यातना भोगायला लागल्या ना, त्याच्या हजारपट यातना मी त्या माणसाला भोगायला लावील. आणि अबोली, या सगळ्यात तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. जेव्हा जेव्हा तू मला भेटायचीस ना, तेव्हा तेव्हा आतून आवाज यायचा की आपलं अबोलीशी काहीतरी कनेक्शन आहे. अबोली, तुला मला भेटायचं होतं, माझ्याशी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, परंतु मी तुला वेळच दिला नाही. मला खूप दुःख वाटतंय. मी तुला भेटायला हवं होतं, तुझ्याशी बोलून तुला जाणून घ्यायला हवं होतं. आयुष्यभर ही सल आता मनात राहील. शक्य झालं तर मला माफ कर अबोली, असं सचित आता रडतच बोलतो आणि तिथून उठून आता जायला निघालेलाच असतो. आणि त्याच वेळी अबोली आता त्याचा हात पकडते. ते पाहून सचितला खूप मोठा धक्का बसतो. तो लगेचच मागे वळतो तेव्हा अबोली आता तिचे डोळे उघडते. समोरील ते दृश्य पाहून तिथे असलेला प्रत्येक जण अवाक होत आणि आवासतच पाहू लागतो. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. रमा मात्र आनंदानेच अबोली जिवंत आहे असं म्हणते, तर नीता मात्र घाबरतच बोलते की अबोलीच्या अंगात भूत शिरलंय की काय. अबोली तिच्या नाकातील कापूस बाजूला करते आणि सचितला सांगते की सर, तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मला वेळ देऊ शकता, देवाने तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आहे. सचित मात्र धक्क्यानेच अबोलीचा हात बाजूला करतो आणि दोन पावलं मागे सरकतो. तर अबोली आता उठते, तिच्या गळ्यातील हार बाजूला करते. तिथे असलेला प्रत्येक जण अचंबित होत आपापसात कुजबुज करू लागतो. राघू, काका, रमा यांना तर खूपच आनंद झालेला असतो. तर रमा आता लगेचच अबोलीजवळ येते आणि प्रेमानेच, बाळा तू जिवंत आहेस, आमच्यापासून हे सगळं काल पवलंस असं तिला विचारू लागते. तेव्हा अबोली रडतच रमाला मिठी मारते. तेव्हा अजिंक्य सांगतो की हो आई, अबोली जिवंत आहे, तिला भरपूर जखमा झाल्या होत्या, परंतु तरीही त्यातून ती सावरली आणि आता ईश्वराच्या कृपेने ती आपल्या सोबत आहे. तर आता रमा म्हणते की परंतु हे सगळं आमच्यापासून काल पवून ठेवलं, आम्हाला का सांगितलं नाही. तेव्हा क्रिश म्हणतो, ही गोष्ट आम्ही फक्त आजींना सांगितली होती, त्यांच्या वयोमानानुसार त्यांना काही त्रास व्हायला नको ना म्हणून. तर आता माधव काका, मग आई कुठे आहे असं विचारतात. तेव्हा अजिंक्य सांगतो की त्या आता देवळात गेले आहेत, अंकुश सर आणि अबोली यांची भेट नीट व्हावी ना ते देवाला सांगण्यासाठी. तर अबोली आता हात जोडतच सर्वांची माफी मागते. मी तुम्हा सगळ्यांना सांगायला हवं होतं, परंतु माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असं हताशपणे बोलते. त्यानंतर ती जेव्हा सचितकडे पाहते, सचित धक्क्यानेच अबोलीकडे पाहत असतो. तर पुढील भागात पल्लवी चाळीत येते आणि सचितला सांगते की ही बाई एक नंबरची खोटारडी आहे. जी बाई स्वतःच्या मरणाचं नाटक रचू शकते ती तर काहीही करू शकते. तेव्हा अबोली चिडूनच, पल्लवी बस झालं आणि हे सगळं विजयाने घडवून आणलं आहे ना, हे तुला व्यवस्थितपणे माहिती आहे असं पल्लवीला सांगते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.